आम्ही जेव्हा अख्खी टीम परत 14 वर्षांनी भेटलो असं वाटलंच नाही की 14 वर्षामध्ये स्पॅन गेलं आहे, आणि तेवढीच केमिस्ट्री तसंच ट्युनिंग आमच्या सगळ्यांचं होतं. आणि ते ट्रेलरमध्ये पण लोकांना ते दिसतं आहे की तेव्हा जशी आमची केमिस्ट्री होती तशीच आत्ता पण आहे. ढक्का 2 या चित्रपटाच्या निमित्तानं सक्षम कुलकर्णी आहे आपल्यासोबत. म्हणजे कायम तरुण आणि कायम बालकलाकार दिसणारा हा मुलगा. कसा आहेस तू? मस्त, मजेत मजेत. छान वाटला आजचा सोहळा. म्हणजे टीझर पाहिला होता, आता ट्रेलर, गाणी, सोहळ्याचं अँकरिंग सुद्धा, तर या क्षणाला काय वाटतंय, काय रिस्पॉन्स मिळतो सगळ्यांकडून? खूप छान प्रतिक्रिया मिळत आहे. ट्रेलर आत्ता जस्ट लॉन्च झाला आहे, त्यामुळे बाकीच्या लोकांच्या पण खूप प्रतिक्रिया, खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया येत आहेत. सो खूप एक्साइटेड आहे मी. फिल्म फायनली रिलीज होते 5 तारखेला. सो आय एम व्हेरी एक्साइटेड, व्हेरी हॅपी, आणि माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता दे धक्का. सो 14 वर्षानंतर आणि पार्ट 2. येस, म्हणजे आपण म्हणतो ना की एक भट्टी जेव्हा ऑलरेडी जमलेली असते ती परत रिक्रिएट करायला नाही लागत. म्हणजे आम्ही जेव्हा अख्खी टीम परत 14 वर्षांनी भेटलो असं वाटलंच नाही की 14 वर्षामध्ये स्पॅन गेलं आहे, आणि तेवढीच केमिस्ट्री तसंच ट्युनिंग आमच्या सगळ्यांचं होतं. आणि ते ट्रेलरमध्ये पण लोकांना ते दिसतं आहे की तेव्हा जशी आमची केमिस्ट्री होती तशीच आत्ता पण आहे. सो खूप एक्साइटेड आहे मी. आणि म्हणजे जेव्हा मला फोन आला की आपण सिक्वेल करतो आहे, तेव्हा मला म्हणजे खूपच आनंद झाला आणि खूप एक्साइटेड होतो. आणि त्यातून लंडनमध्ये शूट होणार होती फिल्म. सो इट वॉज अ व्हेरी व्हेरी म्हणजे आपण म्हणतो ना एक सुखद धक्का तसा आम्हाला सगळ्यांना लागला. सो खूप, आणि शूटिंगच्या प्रोसेसमध्ये पण खूप मजा आली. म्हणजे आम्ही आधीच्या पार्टच्या खूप आठवून आम्ही एन्जॉय करत होतो. आणि येस ट्रूली, आणि दिस वी मेड न्यू मेमरीज वाईल शूटिंग फॉर दे धक्का 2. आणि प्रेक्षकांना पण फिल्म नक्की आवडेल. माझ्यासाठी अजून एक लर्निंग एक्सपिरियन्स असा होता की मला ह्याच्यासाठी अजून महेश काका म्हणले होते की अजून थोडं कुस्तीचं प्रशिक्षण घे. सो मी तालमीत जाऊन कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं होतं, कारण की काही ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये त्या पद्धतीचे सगळे फाईट्स डिझाईन केले होते. सो ते पण खूप शिकण्यासारखं होतं. आणि अर्थात कॅप्टन ऑफ द शिप महेश काका असल्यामुळे ॲक्टरचं अर्ध काम तिकडेच सोपं होतं, कारण एवढा मोठा दिग्दर्शक जेव्हा आपल्याला सीन समजून सांगत असतो तेव्हा ते आपल्याला लगेच, ते इतकं सिम्प्लिफाय करून सांगतात गोष्टी की ते आपल्याला लगेच कळतं. आणि सेटवरती अजिबात असं काही टेन्स वातावरण नसतं किंवा असं काही हसत खेळत महेश काका फिल्म शूट करतात, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करताना तर खूपच मजा येते. आणि मी स्वतःला खरंच लकी समजतो की मला अशा मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि रिली आय फील रिली ब्लेस्ड आणि एक्स्ट्रीमली लकी की महेश काकांबरोबर मला एवढे वर्ष काम करण्याची संधी मिळाली. आणि ते मला वारंवार अपॉर्च्युनिटीज देत असतात, त्यामुळे खरंच मला खूपच आनंद होतो. ओव्हरवेल्मिंग आहे. पण खरंच ट्रेलर बघितला, इंटरेस्टिंग वाटतंय, गाणी खूप छान झाली, त्यामुळे कल्ला होणार आहे, धमाल होणार आहे आणि रंजक ठरणार आहे ही जर्नी. त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.